लोकसभेची नगरची जागा ही पवार विरुद्ध विखे लढत नाही. खासदार शरद पवार हे देशाचे नेते आहेत, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन चाललेत. दिल्लीतील त्यांची ताकद वाढवण्यासाठी नगरचा खासदार राष्ट्रवादीचा असला पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून स्वतःच उमेदवार आहे या भावनेतून कामाला लागावं, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं. शहरातील राष्ट्रवादी भवन इथं पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मेळावा काल दुपारी पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड अध्यक्षस्थानी होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले की नगरच्या लढतीला पवार विरुद्ध विखे असं स्वरूप देऊ नका. खासदार पवार हे देशाचे नेते आहेत. समोरच्या उमेदवाराकडे कितीही साधन सामुग्री असली तरी आपण यश मिळवू शकतो. नगरच्या जागेसंदर्भात नागवडेंचा प्रस्तावही होता, कालांतरानं प्रस्ताव मागे पडला. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार मदतीला आहेत. भविष्यात या मतदारसंघात आपल्या हक्काचा उमेदवार विजयी होईल. खासदार पवारांचे दिल्लीतील वजन वाढवण्यासाठी आपल्याला ही जागा जिंकायची आहे. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून स्वतः उमेदवार आहे या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जावं, असं आवाहन त्यांनी केलं. की विखेंबद्दल सल जर असतील तर मी साक्षीदार आहे. जे अजित पवारांनी सांगितलं की आम्ही सुजयला तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये तयारीत होतो, माझ्यासमोर सुजयला आणा. अरुण काका जगताप, मी, आम्ही दोघंही जणं अजितदादांची सांगवीला सभा होती त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो. दादा, मी आणि अरुण काका आम्ही गाडीमध्ये, दादांनी एवढंही सांगितलं की त्यांचा आग्रह आहे ही जागा आमच्यासाठी सोडा. दादांनी एवढंही सांगितलं की तो आज 8:30 मला भेटायला येणार आहे. 8:30 भेटल्यानंतर तो काय असेल, त्यामुळे त्या भिखे आहेत म्हणून त्यांना तिकीट द्यायचं नाही किंवा त्यांच्यासाठी जागा सोडायची नाही अशी भूमिकाच नव्हती. आतासुद्धा वर विखे पाटपलं वळसे पाटलांनी सांगितलं की ही निवडणूक युतीविरुद्ध आघाडी अशीच आहे, पवार आणि विखे अशी नाही. उलट पिचड साहेबांनी सांगितलं की असं पवार आणि विखे जर असं सांगणं असेल तर आपण अननेसेसरी विनाकारण पवारांच्या बाबतीमध्ये आपण कमीपणा घेतो आहे, त्यामुळे पवार आणि विखे नाही, ही युतीविरुद्ध आघाडी अशीच निवडणूक आहे. आज तुम्ही पाहिलं असेल ना, म्हणजे मला माहीत नाही तुम्ही वर आला होतात की नाही, मला माहिती नाही, पण सगळे आम्ही एकत्र होतो आणि त्वराचे झालेले मोर्चे वगैरे असतील त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, पक्षाने आमच्याकडे जी कार्यकारी केली तरी आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वतःला समजतो, आम्ही राष्ट्रवादीचंच काम करणार. त्यांची भूमिका त्यांनी पहिल्यापासून स्पष्ट केलेली आहे, ती तुम्ही पाहिली आहे. आणि आणखी एकच गोष्ट आहे की हे जे पवार साहेबांनी असं वक्तव्य केलं आमच्या वडिलांबद्दल किंवा सुजयच्या आजोबांबद्दल म्हणून तो तिकडे गेला हे जे सांगितलं जात आहे हे अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो, ही पूर्वतयारी गेली 3 महिन्यापासून होती. ज्यावेळेला धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेची आमची संयुक्त समारोपाची सभा झाली, पहिले मंदिर फिर सरकार अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, सांगितलं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीला देशाच्या संसदेत बहुमत आहे, तुम्ही 370 रद्द करणार होते काय झालं, सांगितलं गेलं की तुम्ही राम मंदिर बांधणार होते त्याचं काय झालं. इथपासून तर थेट चौकीदार चोर आहे इथपर्यंतच्या घोषणा झाल्या. आणि एका रात्रीत युती झाली आणि चोर होते ते थोर वाटायला लागले. मला एका नेत्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की गडबड करू नका, तुमचं पेपरला आलं आहे की तुम्ही पार्टी सोडण्याच्या मानसिकतेत आहात. म्हणलं गडबड नाही करायची तर काय करायचं, नाही म्हणे तुम्ही थांबा काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. म्हणलं एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, कालपर्यंत जे चोर होते ते उद्या थोर आहेत कसं सांगायचं, एवढं उत्तर द्या म्हणजे मग बाकीचा विषय करू. या ठिकाणी 3 वर्षापूर्वी निर्णय झाला, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस शिवसेनेचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये एवढं कधीच कुणी खोटं बोललं नाही, एवढं खोटं बोलणारं सिद्ध झालं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या देशाचं कल्याण जो पक्ष करू शकतो त्या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे आपल्या अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि मी आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पिचड साहेब, वळसे पाटील साहेब, मी आपल्या सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो की मी पक्षात यायची विनंती केली आणि तुम्ही मोठ्या अंतकरणानं मला सगळ्यांनी स्वीकारलं, त्याच्याबद्दल मी अंतकरणापासून आपले आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो,
की शेवटचा श्वास घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट कशी करता येईल याच्यासाठीच काम करत राहणार, एवढाच शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संग्राम जगताप यांनी देखील भाषण केलं आणि विखे यांच्यावर घणाघाती टीका केली. अण्णा शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते आणि त्यावेळेला मी आलो आणि अण्णांचं तुमचं जे काही भाषण ऐकलं पक्षांतर्गत ज्यावेळेस तुम्ही काही तिकडं शिवसेनेमध्ये गेले तिथून इकडं परत राष्ट्रवादीमध्ये आले काय विचारामधून तुम्ही कशा पद्धतीने आलेत कसे गेले याच्यावरून तुम्ही सांगितलं आणि मग त्या पक्षांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती तुम्ही हा सविस्तर या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी अण्णांनी केला आहे आणि त्याचबरोबर उमेदवारी संदर्भात देखील या ठिकाणी आपण सांगितलं की दोन्ही आमचे जे काही उमेदवार आहेत मी आहे आपल्या राष्ट्रवादीकडून मी आहे आणि समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल देखील आपण या ठिकाणी काही उदाहरणं या ठिकाणी तुम्ही सांगितलं कारण तुमचं आता बारकाईने त्यावेळेस लक्ष होतं तुम्ही उमेदवारी करणार होते. आता मी कारण असतो तुमच्यापेक्षा जास्त बारीक लक्ष मी ठेवलं असतं आणि मी एवढं लक्ष जर ठेवलं असतं अण्णा तर गाडी तुम्हाला सांगतो त्या राहुरीच्या पुढे आली नसती. पण हरकत नाही, आज गाडी आली, गाडी परत लावण्याचं काम संग्राम जगताप करणे एवढं तुम्हाला मी सांगतो. ती कोणत्या बॅगा आणती, कपड्याची आणती, कशाची आणती, कोणती गाडी येती ते सगळं बंदोबस्त करू आपण. फक्त तुम्ही सगळे एक संघ राहा एवढे तुम्हाला मी विनंती करतो.